character array. What is the character array? A string is a sequence of characters. It is treated as a single data item. Character array, when we store the data value, that time we have used to number, when we place the number, that time we have used to integer data type, and when we have to use the decimal number, that time we have used to floating point data type. But sometimes there is a required, to store the character data values or character. Pentru character array ca e, tot după vedea până aici am ales. Character array काय आहे तर string is sequence of character. Generally आपण जसं number जसं place करतो, suppose we have to declare integer m of 5, 1, 2, 3, 4 and 5. Likewise जसं integer value store करू शकतो, तसं programming मध्ये आपल्याला पण character data value store करून ठेवायला पाहिजे. आणि character data value कसं store करायचं तुम्हाला त्याच्यासाठी char हा data type provide केलेला आहे. आणि कॅरेक्टर ऍरे काय असतो तर जसं एका सिंगल व्हेरिएबलला मल्टीपल डिजिट व्हॅल्यू आपण स्टोअर करून ठेवू शकतो, तशाच पद्धतीने युजरला समटाइम्स कॅरेक्टर स्टोअर करता आले पाहिजे. आणि ते कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी मग कॅरेक्टर डेटा टाइप यूज केला जातो. आणि जेव्हा कॅरेक्टर डेटा टाइपला साईज अलोकेट करून दिली जाते तेव्हा त्याला स्ट्रिंग असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये मी असं डिक्लेअर केलं की कॅर आणि सी एच आता हा सिंगल कॅरेक्टर झाला. हा फक्त एका वेळेस एकच कॅरेक्टर डेटा व्हॅल्यू प्लेस करून ठेवतोय, एकापेक्षा जास्त डेटा व्हॅल्यू तो होल्ड करू शकत नाही. म्हणजे आपण त्याला काय करू शकतो की फक्त ए हे हा सिंगल कॅरेक्टर झाला. पण मी जेव्हा ह्याच्यामध्ये हाच डेटा टाइप यूज केला आणि कॅरेक्टर आणि सी एच घेतला आणि त्याला 10 युनिट साईज दिल्या अलोकेट करून, तर दॅट मीन्स दे कॅन होल्ड द 10 बिट्स मेमरी अलोकेशन फॉर द डेटा व्हॅल्यू सी एच. सीएच साठी 10 बिट्स एवढी डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवलं जाईल. आणि त्याच्यामध्ये ह्या डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी आपण कोणाचा यूज करतोय तर कॅरेक्टर ऍरे. सो कॅरेक्टर ऍरे काय आहे तर कॅरेक्टर ऍरे इट इज अ नथिंग बट इट इज अ इट कॅन होल्ड द ग्रुप ऑफ कॅरेक्टर इन अ सिंगल डेटा व्हेरिएबल्स. ओके, तर एका सिंगल व्हेरिएबलला ग्रुप ऑफ व्हेरिएबल्स किंवा ग्रुप ऑफ व्हॅल्यूज ऍक्सेस करायचे असतात तेव्हा त्याच्यामध्ये जो टाइप यूज केला जातो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, कॅरेक्टर ऍरे असं म्हटलं जातं. दिस कॅरेक्टर ऍरे कॅन बी होल्ड ऍट अ टाइम मोर दॅन जेवढी साईज आहे तेवढी डेटा व्हॅल्यू होल्ड करून ठेवण्याची कॅपॅबिलिटी ज्याच्यामध्ये असतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, कॅरेक्टर ऍरे असं म्हटलं जातं. ओके, पहा अ स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. मग ह्याच्यामध्ये कॅरेक्टर ऍरेलाच काय म्हटलं जातं, कॅरेक्टर ऍरे इज ऑल्सो नोन ॲज स्ट्रिंग. कॅरेक्टर ऍरे इज ऑल्सो नोन ॲज स्ट्रिंग. का स्ट्रिंग म्हणायचं तर मी आधी सांगितलं होतं की जर आपण ह्याच्यामध्ये कॅरेक्टर, व्हॉट इज द कॅरेक्टर, सपोज सी एच ए आर हा कॅरेक्टर झाला. पण जेव्हा आपण असं व्हेरिएबल डिक्लेअर करतो, सपोज इंटीजर व्हेरिएबल घेतला आपण ह्याच्यामध्ये इंटीजर एन, दिस इज अ सिम्पल, बट ह्याला जर आपण साईज अलोकेट करून दिली 5 तर हा सिंगल वन डायमेन्शनल ऍरे हा झाला, डिक्लेअर झाला. तसाच आपण ह्याच्यामध्ये त्या व्हेरिएबलला आपण असा डिक्लेअर केला तर हा आता त्याच्यामध्ये हा फरक पहा की हा इंटीजर आणि हा हा आहे तो ऍरे आणि हा आहे तो सिम्पल, हा सिम्पल झाला. तसंच पद्धतीने तिथं आपण हा डिक्लेअर केला हा सिंगल वन डायमेन्शनल किंवा सिम्पल कॅरेक्टर झाला हा. ओके, सिम्पल कॅरेक्टर झाला हा. आणि जर मी त्याला साईज प्रोव्हाइड केली, फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर सी एच ऑफ 10 अलोकेट केली, तर तिथं हा जो आहे तो हा कॅरेक्टर ऍरे झाला. आणि कॅरेक्टर ऍरेलाच काय म्हटलं जातं, स्ट्रिंग असं म्हटलं जातं. स्ट्रिंग हा स्पेशली डेटा टाइप नसून जो काय ओव्हर आपण जो ऍरे यूज करतोय त्या ऍरेलाच आपण साईज अलोकेट करून दिली जाते. तेव्हा
रेगा साइज अलोकेट करून दिली जाते आणि त्याच रेगाला जे आपण प्लेस करून ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये ह्याच्या ह्याला काय म्हटलं होतं की सिंगल किंवा स्ट्रिंग असं म्हटलं जातं. कॅरेक्टर इज नथिंग बट इट इज अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स. कॅरेक्टर ॲरे इज कॅरेक्टर ॲरे इज नथिंग बट इट इज अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स. अँड लास्ट वेन वी हॅव यूज टू कॉमन ऑपरेशन परफॉर्म करतो किंवा आपण यूज करतो त्याला स्ट्रिंगला मेन्शन करत असताना कॅरेक्टर ॲरे आणि सिंगल कॅरेक्टर आणि कॅरेक्टर ॲरे किंवा स्ट्रिंग दोघांमध्ये फरक आहे. हा जर पाहिला तर कॅरेक्टर आणि सेकंड वन आहे तो स्ट्रिंग. आता हा स्ट्रिंग कसा आयडेंटिफाय करायचा किंवा कॅरेक्टर कसा फाईंड आउट करायचा कुठल्याही डेटा टाईपमध्ये जेव्हा आपण व्हॅल्यू असाईन करतो तेव्हा त्याच्यामध्ये ज्या व्हेरिएबलला फक्त एकच व्हॅल्यू असाईन केली आणि त्याच्यामध्ये पाच घेतल्या कारण त्याला साईज अलोकेट करून दिली. तसंच त्याच्यामध्ये कॅरेक्टरला सीएचला इथे साईज अलोकेट करून दिलेली नाही आपण. म्हणजे जेव्हा कॅरेक्टर असतो तेव्हा प्रत्येक कॅरेक्टर हे सिंगल कोटेशन मार्कमध्ये एन्क्लोज केलेले असतात पण कॅरेक्टर ॲरेमध्ये असतील किंवा स्ट्रिंग असतील तर ते ऑलवेज डबल कोटेशन मार्क्समध्ये रिप्रेझेंट केले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस असेल ना तरीही ते काय केले जातात की ॲज अ आयडेंटिफाय केले जातात की कॅरेक्टर ॲरे म्हणून कन्सिडर केले जातात. आता ह्या एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं आपण तर सपोज मी इथं एक एक्झाम्पल दिलं. सपोज सी प्रोग्रामिंग दिस इज द वन स्ट्रिंग. ही काय झाली स्ट्रिंग झाली एक ही एक स्ट्रिंग झाली आणि ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्ट असा आहे की एक स्पेस एक कॅरेक्टर एवढा कन्सिडर केला जातो स्ट्रिंग मध्ये. म्हणजे तुम्ही एम्प्टी स्पेस ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून दिला जातो. तुमच्याकडून जेवढे एम्प्टी स्पेस असतील ना तेवढे एम्प्टी स्पेसेस ऍज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केले जातात. जेवढे स्पेस तेवढे कॅरेक्टर डेटा व्हॅल्यू स्टोअर करण्याच्या त्याच्याकडे जी साईज अलोकेट करून दिले तेवढे साईज डेटा व्हॅल्यू काय केले जाते प्लेस करून ठेवले जाते. ओके आता त्या एक्झाम्पलमध्ये पहा द कॉमन ऑपरेशन परफॉर्म ऑन कॅरेक्टर ॲरे ऑर स्ट्रिंग इन्क्लूड्स रिडिंग रायटिंग कॉन्केटनेशन कॉपी ऑफ स्ट्रिंग एटसेट्रा. ओके आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा एखादी स्ट्रिंग यूज करतो तेव्हा ह्याच्यामध्ये जे काही कॉमन ऑपरेशन्स आहेत ते कॉमन ऑपरेशन्स काय आहे तर पहिलं आपण ह्याच्यामध्ये पाहिलं की जेव्हा आपण कॅरेक्टर ऍड यूज करतोय तेव्हा ह्याच्यामध्ये डेटा व्हॅल्यू रीड करण्यासाठी त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर यूज केला पर्सेंट सी. स्ट्रिंग यूज करतो तेव्हा पर्सेंट एस असतो. तसा इथं इंटिरियरमध्ये फक्त आणि फक्त एकच डेटा टाईप किंवा एकच फॉर्मॅट स्पेसिफायर असतो तो म्हणजे कोणता असतो तर पर्सेंट एस असतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळा आपण काही घेऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाचं काय की जेव्हा आपण ह्याच्यामध्ये स्ट्रिंग यूज करतोय तेव्हा त्याच्यामध्ये नल कॅरेक्टर ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. आता नल कॅरेक्टर कशासाठी यूज केले जातात तर सपोज मी ह्याच्यामध्ये या डेटा टाईपमध्ये ह्या एक्झाम्पल म्हणजे इंटिजर या नॉट फाईव्ह घेतल्या इज इक्वल टू 1, 2, 3, 10 टोटल नंबर ऑफ बकेट्स किती माझ्याकडे एक्झाम्पलमध्ये अलोकेशन झाले तर मी 5 अलोकेशन केले. म्हणजे मी ह्याच्यामध्ये असे इंडिविजुअल मध्ये नल का होल्ड केले जाते किंवा होल्ड केले असतील तर तिथे कुठल्या व्हॅल्यू डिफॉल्ट स्टोअर केले जातात.
ce आपण बघूया तर कॅरेक्टर ऍरे असेल किंवा इंटीजर असेल तर त्याच्या जनरल व्हॅल्यू असतात नल म्हणजे कोणते असते का बेस व्हॅल्यू म्हणजे कोणते 0 किंवा इक्विवेलेंट डेटा टाइप मध्ये त्याचे नल व्हॅल्यू असते परत आणखी एकदा ध्यानात ठेवा एमसीक्यूचा क्वेश्चन विचारला होता नल व्हॅल्यू ही ऑलवेज त्या डेटा टाइपच्या साइज वरती डिपेंड असते की जो डेटा टाइप तुम्ही व्हेरिएबल डिक्लेरेशन साठी वापरलाय सपोज इथे इंटीजर n ऑफ 5 घेतला तर त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू किंवा गार्बेज व्हॅल्यू कोणती असू शकते आयदर 0 असू शकते किंवा प्लस आणि माइनस मध्ये असू शकते तसंच कॅरेक्टर म्हणजे ही त्याचे जे डेटा व्हॅल्यू आहे त्या डेटा व्हॅल्यू प्लस आणि माइनस मध्ये असू शकते का डेटा व्हॅल्यू मधून आपला जो डेटा आहे तो डेटा आपण प्रोसेस करून घेऊ शकतो ओके थांबूया.